मराठी हा जो विषय आहे हा 100 गुणांचा प्रथम भाषेतला विषय आहे आणि याची 80/20 अशी विभागणी आहे 100 गुणांची। 80 जे मार्कांचे प्रश्न आहेत कृतीपत्रिकेमध्ये ते असतील आणि 20 गुणांसाठी शालेय पातळीवरच्या तोंडी परीक्षा असतील। तोंडी परीक्षेचे कौशल्य आहेत 4 ते वेगवेगळे कौशल्यांमध्ये तोंडी परीक्षा शालेय पातळीवर होत असते। 80 मार्काचा हा जो पेपर आहे याच्यामध्ये एकूण 5 विभाग केलेले आहेत। आताच तुम्ही म्हणालात की कंटाळवाणा आणि खूप लेखनाचा विषय आहे, तर तसं नाही की या कृतीपत्रिकेमध्ये ज्ञान रचनावादानुसार नेमकेपणा आणलेला आहे। बरोबर। या नेमकेपणामध्ये काय आहे की मुलांना आत्ता कृतीपत्रिकेमध्ये गद्य विभागामध्ये पद्य विभागामध्ये उतारे पुरवलेले असतात कृतीपत्रिकेत आणि त्या उतारांच्या नुसार त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात। याचे एकूण 5 विभाग आहेत। पहिला जो गद्य विभाग आहे त्या गद्य विभागाचे मार्क जे आहेत गुण जे आहेत गद्य विभागासाठी हे एकूण 18 गुण आहेत। पद्य विभागासाठी एकूण 16 गुण आहेत। त्याच्यानंतर स्थूल वाचन हा जो तिसरा प्रकार आहे तिसरा विभाग आहे याच्यासाठी 6 गुण आहेत आणि व्याकरण आणि भाषा अभ्यासावर आधारित भाषिक घटकांवर आधारित ज्या कृती आहेत त्यांच्यासाठी 16 गुण आहेत आणि शेवटचा जो लेखन कौशल्याचा विभाग आहे उपयोजित लेखनाचा तो 24 गुणांचा आहे। अशी एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका 10वीच्या मराठीच्या विषयासाठी प्रथम भाषेसाठी असते। अच्छा, आपल्या पाठ्यपुस्तकाची रचना जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एका विभागामध्ये हे 4 धडे आणि 2 कविता अशी त्याची रचना असते। तर या रचनेनुसार त्यांपैकी कुठल्याही 2 पाठांवर 2 पठित उतारे दिले जातात। एक जो उतारा दिला जातो म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं की आजी कुटुंबाचं आगळ, त्याच्यावरचा कुठला तरी एक उतारा निवडला जातो आणि त्या उतारावर आधारित कृती घेतल्या जातात। याच्यामध्ये सुरुवातीला सूचना असते की खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता ह्या कृती करताना काय असतं की उताऱ्याच्या वर 2 मार्कांच्या कृती असतात आकलन कृती। त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की आकृतीबंध पूर्ण करा, कारणे लिहा, विधान सांगा अशा पद्धतीच्या किंवा सहसंबंध सांगा अशा पद्धतीच्या 2 मार्कांच्या उताऱ्याच्या वर कृती असतात। त्याच्यानंतर उतारा छापलेला असतो आणि त्या उतार्यामध्ये वरच्या कृतींचं उत्तर हे असतंच। आता हा पुरवलेला उतारा आहे याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांच्याकडे वर्षभर पुस्तक असतं, हा पठित उतारा याला म्हणतात आणि त्यामुळे या उताऱ्या वाचण्यामध्ये मुलांचा फारसा वेळ न जाता त्यांनी असलेली उत्तरं किंवा कृती ह्या तात्काळ केल्या पाहिजेत। म्हणजे जसं की आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की अरुणिमा सिन्हाचा जो पाठ आहे या पाठामध्ये एक समजा कृती विचारलेली आहे की अरुणिमाला अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, तर ते उतारा वर्षभर त्यांनी पाठाचं वाचन केलेलं आहे आणि त्यामुळे तो लगेचच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तिथे बरेलीचं दवाखाना किंवा हॉस्पिटल असं उत्तर लगेच लिहिणं अपेक्षित आहे। आता याच्यामध्ये मॅडम एक महत्वाचं असं आहे की कृती ह्या पेनानेच लिहायच्यात, म्हणजे त्याच्या आकृतीबंध सुद्धा पेनानेच काढायचा, पेन्सिलने काढू नये असं बोर्डाचा स्पष्ट नियम आहे। तर ती कृती त्यांनी पेनाने लिहिली आणि त्या दवाखान्याचं नाव लिहिलं, तर त्याच्यामधनं काय होणार की नेमके एक्झामिनरला पेपर तपासणाऱ्याला त्याचं उत्तर स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसेल। त्याच्यानंतर उताऱ्याच्या खाली पुन्हा आकलनाच्या 2 गुणांच्या कृती असतात।